चला सुरई संघ विनंती असेल फोल्डिंग लावून घ्या मित्रांनो, कारण स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि शेड्यूल देखील थोडा उशिराने स्टार्ट झाला. कारण बघा, अगदी घड्याळामध्ये 2 वाजलेत आणि फक्त 3 मॅचेस आतापर्यंत झालेत, अजून देखील डबल 6 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. सो विनंती असेल फास्ट खेळा, फोल्डिंग लावून घ्या. बघा, विनंती असेल प्रेक्षक अथवा खेळाडूंना की बघा, स्वर्गीय चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँडच्या ज्या बाजूला बाईक अथवा कार पार्क केलेल्या आहेत, विनंती असेल की तिथनं त्या बाजूला काढा, तो पार्किंग झोन नाही आहे, त्या गाड्या पार्किंग झोन मध्ये पार्क करा अशी विनंती असेल. सामन्याला देखील सुरुवात होत आहे, आमच्या ऑफिशियल अंपायर साहेब देखील क्रीडांगणामध्ये लवकर पोहोचा, आपण सामन्याला सुरुवात करूया. स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँडच्या मागे ज्या कोणी ज्या बाईक्स अथवा कार आहे, प्लीज विनंती असेल की तिथनं त्या बाईक्स अथवा कार प्लीज बाजूला काढा, बिकॉज तो ऑफिसला तो जायचा रस्ता आहे. सो विनंती असेल तिथनं बाजूला काढा, पार्किंग झोन मध्ये त्या गाड्या पार्क करा, विनंती असेल. चला फोल्डिंग लावून घ्या टीम सुरई, आपण सामन्याला दरवाढीने सुरुवात करणार आहोत. ग्राउंड मध्ये पाणी घेऊन जा, विनंती असेल आमचे व्हॉलेंटियर, विनंती असेल पाणी घेऊन जायचं ग्राउंड मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, आकाश पाटील आणि त्यांच्या समवेत गिरीश तरे दरम्यान सलामीला येतात. ही एक चांगली जोडी आहे, कारण आकाश पाटीलचा जर आपण विचार केला तर नो डाऊट अतिशय चांगला फलंदाज, अगदी तंत्रशुद्ध फटके तो खेळतो आणि स्पेशली लेदर बॉल स्पेशलिस्ट देखील आपण त्यांना बनवू शकतो. अतिशय चांगला फलंदाज आहे आणि कशा प्रकारे आता त्याची बॅटिंग या मॅचमध्ये होईल, कारण प्रथमतः फलंदाजी करत असताना आपल्याला गावदेवी अंजूर संघ पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिल्या षटकामध्ये केतन पाटील गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय, केतन पाटील तयार होतो आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज गिरीश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. दोन चांगले संघ एकमेकांसमोर आहेत, कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आपण विचार केला तर जयदुर्गा सुरई त्यानंतर गावदेवी अंजूर दिग्गज संघांमध्ये या दोन्ही संघांची गिनती केली जाते, म्हणजे एक चांगली लढत या दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच रंगेल. सामन्याला सुरुवात, लेट्स प्ले पहिला बॉल.
राउंड द विकेट. पहिलाच बॉल, पूलचा हा फटका, गॅप आहे त्या रिजन मध्ये, फिल्डर आता पोहोचतात बट त्यांना देखील बीट करून हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईन च्या पलीकडे चौकार. बघा सुरुवात जर अशी आहे तर मॅच कशी होईल. कारण मी उल्लेख केला होता ही एक चांगली लढत रंगेल त्यामध्ये काही शंका नाही आहे. कारण दोन एकाच कॅलिबरचे संघ एकमेकांसमोर खेळतात आणि सध्याच्या घडीला अगदी पहिल्याच बॉलवरती डावाचा आगाज इथं करत असताना फलंदाज गिरीश तरेच्या बॅटमधून हा चौकार. पुढचा बॉल यावेळेस देखील स्टेप आउट झाले होते आणि लाईन जर आपण बघितली तर केतनने थोडी मागे खेचली होती, शॉर्ट पिच टाकला होता बॉल. एक सिंगल इथं मिळेल धावफळ गता या एका धावेच्या मदतीने आता पास वरती. बघा बॅटिंग क्रमाचा जर विचार केला तर दोन्ही संघांचे बॅटिंग क्रम मजबूत आहेत, त्या अनुषंगाने कुठे ना कुठे रन्स इथं फलंदाजी खऱ्या अर्थाने जो चांगली करेल ना तो इथनं बाजी मारू शकतो. कारण बॅटिंग क्रम दोन्ही संघांचा मजबूत आहे. स्पेशली आपण जर विचार केला तर गावदेवी अंजूरमध्ये येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये कुणाल म्हात्रे आहेत आणि त्याचप्रमाणे एक सिंगल इथं घेतली गेली धावफळक सध्याच्या घडीला पाच वरती. ओव्हर द विकेट यावेळेस लाईन चांगली होती, शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकली होती, अगदी डिफेन्सिव्ह रित्या स्ट्रोक खेळायचा होता. डॉट बॉल दरम्यान इथे येतो आणि बघा जे नियम आहेत त्या नियमांच्या अनुषंगाने 12व्या खेळाडूची ड्रेसिंग कंप्लीट नाही आहे अंजूर संघ. 2 रनची पॅनल्टी इथं दिली गेली आहे अंजूर टीमला. धावफळक पाच वरती स्थिर, पॉवर प्लेचे हे षटक 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सफल झाले होते आणि शेवटच्या मोमेंटला लिटकटचा हा फटका. आउटफील फास्ट आहे, फिल्डर आता पाठलाग करतायत आणि शेवटच्या मोमेंटला आता बॉल कलेक्ट झाला, थ्रो झाला तोपर्यंत दरम्यान 2 धावा घेतल्या जातील. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं की सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस ओपन केलं, गतीचा वापर करण्याचा प्रयत्न इथनं आकाशने केला. 2 धावा दरम्यान या बॉलवरती मिळतील. सध्याच्या घडीला आपण पाहतायत 2 जवळचे संघ खेळतात, त्या अनुषंगाने प्रेक्षक देखील भरपूर सारे उपस्थित आहेत. सुवर्गीय सौभाग्यवती चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. फुलर लेंथ हेलिकॉप्टर ड्राईव्ह, बॉल हवेमध्ये देखील होता, गॅप आहे त्या रिजन मध्ये, संधी नसेल, बॉल बाउंड्री लाईन शॉप अलीकडे जातो. अतिशय चांगला फटका, 4 धावा. अरे बघा विनंती असेल स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँडच्या मागे ज्या बाईक अथवा कार पार्क आहेत प्लीज विनंती असेल तिथनं बाजूला काढा, कारण तो पार्किंग झोन नाहीये मित्रांनो, तो रहदारीचा रस्ता आहे आणि अडचणी आता येतात. सो विनंती असेल ज्या कोणाच्या बाईक्स अथवा कार आहेत प्लीज तिथनं बाजूला काढा. 4 धावा दरम्यान आणखीन मिळाला धावफळ गता 11 वरती. ऑन साईडला फटका खेचून मारलाय रुपेश आहेत, फिल्डिंग देखील अतिशय चांगली पाहायला मिळाली. असेच तर एफर्ट जावे लागतात, कदाचित जर आपण विचार केला रुपेशचे ज्याप्रमाणे एफर्ट्स राहिले ना कौतुक करावं लागेल. कारण एकंदर एका क्षणाला असं देखील वाटलं की षटकार येईल की काय, बट चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि अंतिम बॉलवरती देखील या आल्या 2 धावा म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स बनवल्या गेल्या 13, विकेट कोणत्याही प्रकारे गेली नाहीये. एक विस्फोटक सुरुवात या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला गावदेवी अंजूर संघ आणि फलंदाज आकाश पाटील आणि गिरीश तरेची पाहायला मिळत आहे. अजून देखील येणारा 3 षटकांचा खेळ बाकी, चला सुरेश संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या. यानंतर जो होणारा सामना आहे पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो टॉससाठी श्री गणेश भरोडी विपक्ष जरीमारी अलिमघर संघ. पहिलं सत्र जसे समाप्त होईल टॉससाठी पोचायचंच आहे, ज्या संघाचा संघ नायक उशिराने येईल त्या टीमला 2 रनची पॅनल्टी असेल. दुसरं षटक आता निशांत पाटील धर्माणीत तयार होत आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर 13 गेल्या, आता त्याची भरपाई करण्यासाठी हे षटक आता चांगल्या पद्धतीने टाकावं लागेल, इकॉनॉमिकल ओव्हर हातलावं लागेल. बट आता ते इथनं केलं जाईल की जी चांगली सुरुवात आहे त्याच्यावरती आणखीन भर टाकताना आपल्याला हे 2 सलामीवीर पाहायला मिळतील.
पॉवर प्ले जर षटक आता समाप्त झाला तर आपल्याला जर आपण विचार केला तर इनर सर्कलमध्ये आता फक्त चार फिल्डर पाहायला मिळतील आणि आपण पाहू शकतात की बाउंड्री लाईनवरती आपल्याला पाच फिल्डर पाहायला मिळतील. जे रूल्स आहेत आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहत असतो, बॉलिंग पॉवर प्लेमध्ये दोन फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात, बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 बाहेर असतात आणि जेव्हा नॉन पॉवर प्लेचे ओव्हर असतात तेव्हा आपण पाहत असतो की 5 फिल्डर बाहेर असतात. नियम आहेत. निशांत पाटील या दुसऱ्या षटकामध्ये तयार होत आहेत. समोर आता गिरीश तरे असतील स्ट्राइकिंग एंड वरती. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर या ज्या एंडने बॅटिंग होत आहे ना त्या एंडने डावखुऱ्या शैलीचे फलंदाज अगदी सहजरित्या मोठे फटके खेळतात. आपण योगेश भालेकरला बघितलं, लास्ट मॅचमध्ये विजेंद्र पाटीलला आपण बघितलं आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, स्लॉट मध्ये होता, लॉफ्ट केला, बॉल अबेमध्ये फुल्डर उपस्थित आहेत, कॅच इथन पकडली गेली आणि ह्या पखिला धक्का दरम्यान गिरीश तरेच्या स्वरूपामध्ये गावदेव यांजूरला फलंदाज बाद. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती कुणाल म्हात्रे. ज्या फलंदाजाचा मी उल्लेख करत होतो की कुणालचं येणं बाकी आहे आणि कुणाल दरम्यान येतोय क्रमांक 3 वरती. सफलता अगदी पहिल्याच बॉल वरती मिळाली. निशांत पाटील संघाचे संघनायक देखील आहेत, कॅप्टन आहेत आणि अगदी जिम्मेदारी घेतली या दुसऱ्या षटकाची आणि विकेट देखील काढून दिली. आता कुणाल क्रमांक 3 वरती सुरुवात तर चांगली आहे. अजून देखील जर आपण विचार केला तर या पहिल्या 17 मध्ये 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून देखील 17 चेंडूंचा खेळ या पहिल्या 17 मध्ये बाकी आहे. सध्याच्या घडीला कुणाल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. कुणाल साठी या बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑफ फटका गॅप आहे आणि दोन्ही फिल्डर्सला भेदत असताना हा बॉल जातो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुलर लेंथ होता, समोरच्या दिशेने प्रहार केलं, चार धावा नक्कीच इथं मिळतील आणि या इनिंगची कुठे ना कुठे आता जिम्मेदारी रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णपणे ना कुणाल म्हात्रे आणि फलंदाज आकाश पाटीलच्या खांद्यांवरती आहे. चांगला फटका आला. पुढचा बॉल स्लॉक करायचा होता बट बाटानी बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. निर्धाव चेंडू दरबारीत नाही येतो या षटकामध्ये. आतापर्यंत बघा एक बाउंड्री तर राहिली बट 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 चारच गेले आणि एक विकेट देखील इथं काढली गेली. धावफळक सध्याच्या घडीला 17 वरती आहे. या जोडीला तोडावं लागेल कारण या जोडीवरती भरपूर काही निर्भर आहे. अंजूर संघाचा मी उल्लेख केला होता, हाफ ट्रॅकर टाकला, फुल लंप व फुल पहिला मोठा फटका कुणाल म्हात्रेच्या बॅटमधनं षटकार. कुणाल सध्याच्या घडीला आक्रमणाला सुरुवात करतात कारण बघा जेव्हा सुरुवात चांगली होते ना तेव्हा त्या सुरुवातीवरती भर टाकणं गरजेचं असतं आणि त्या चांगल्या सुरुवातीला एक चांगल्या टोटलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं आणि सध्याच्या घडीला जी सुरुवात जे बेस फाउंडेशन सेट केलं आकाशने आता त्याच्यावरती भर टाकण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये कुणाल म्हात्रे करतो. चौकाराला त्यानंतर षटकार देखील कुणालच्या बॅटमधनं. प्रेशर आता पूर्णपणे निशांत पाटीलवरती. आता कमबॅक करण्यासाठी लाईन अँड लेंथ थोडी चेंज करावी लागणार आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पाहावं लागेल मिस्टामिंग बॉल अवे मध्ये कमबॅक होऊ शकतो. रुपेश पोहोचलेत आणि कॅच देखील पकडली आहे. दोन मोठे फटके जरूर आले बट त्यानंतर फसवलं कुणालला विकेट काढली आणि हा आणखीन एक मोठा धक्का गावदेवी अंजूरला लागतो कुणाल मात्रेच्या स्वरूपामध्ये. कुणाल म्हात्रेचं मैदानाच्या आतमध्ये टिकणं गरजेचं होतं. आता प्रश्न हा देखील होता की दोन मोठे फटके आले होते, कदाचित सिंगल साठी गेले असते, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला असता तर ते जास्त चांगलं असतं कारण सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर गावदेवी अंजूर संघाचा पूर्णपणे जे धुरा आहे ना
ते तीन फलंदाजांवरती निर्भर आहे. त्याच्यामध्ये आपण आकाश पाटीलचा उल्लेख केला, कुणालचा उल्लेख केला आणि गिरीशचा उल्लेख केला. त्यातपैकी कुणाल आणि गिरीश आता डगआउटमध्ये आहेत, आकाश अजून देखील आहेत आणि त्याला साथ देण्यासाठी क्रमांक 4 वरती यश मनेरा मैदानाच्या हातमध्ये. येस, शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या दुसऱ्या षटकामधला. आपण भरपूरदा बघितलं की कधी कधी अति आक्रमक होणं देखील चुकीचं ठरतं. लास्ट बॉल वरती आपण तेज बघितलं, दोन मोठे फटके आले होते, थोडं संयम दाखवायला हवं होतं. मिस्टामिंग मिस्टामिंग बॉल अबे मध्ये लॉंग ऑफ ला फिल्डर उपस्थित असतील. विशाल पकडली गेली, आणखीन एक कॅच आणि आणखीन एक धक्का. तिसरी सफलता या षटकामध्ये निशांत पाटीलला मिळेल. आणखीन एक धक्का अंजूर संघाला फलंदाज बाद. आकाश पाटील सारखा एक चांगला फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आहे. खऱ्या अर्थाने यश मनेरा स्ट्राईक रोटेट करू शकले देखील असतं. एक इंटरव्ह्यू मी जस्ट ऐकला होता, सिनियर प्लेयर होते त्यांनी सांगितलं होतं. की आजच्या डेटला खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये जर आपण जर बघितलं ना तर फलंदाजांना आपण भरपूरदा बघितलं की सिंगल डबलला जास्त महत्व देत नाही. बट क्रिकेटचा खेळ हा खेळला मित्रांनो फक्त षटकारांना अथवा चौकारांवर नाही चालत, सिंगल डबलला देखील तितकंच महत्व आहे. लास्ट ओव्हरमध्ये बघा, रन्स तर खऱ्या अर्थाने जितक्या बनवायच्या होत्या त्या बनल्या होत्या. मैदानाच्या आतमध्ये टिकणं गरजेचं होतं, बट मोठे फटके खेळल्याचे प्रयत्न झाले. कुणालने देखील प्रयत्न केला, कुणाल देखील बाद झाला. त्यानंतर आपण बघितलं की मैदानाच्या आतमध्ये यश मनेरा आले, ते देखील बाद झाले. आता या तिसऱ्या षटकामध्ये मोहित पाटील गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय आणि क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्यासाठी हरेश. आता आकाश वरती भरपूर काही निर्भर. आकाश साठी हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल अवे मध्ये सफलता मिळू शकते. फोल्डर आहेत, सुजित पाटीलने पकडली एक कॅच आणि बॅक टू बॅक हा आणखीन एक धक्का गेले. तीन चेंडू जर आपण बघितले ना तर टीम हॅट्रिक आता कम्प्लीट झाली. फलंदाज बाद. योग वसे त्यांच्या माध्यमातून देखील टीम सुरईसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत आणि सध्याच्या घडीला खेळ देखील तितकाच चांगला. निशिकांत मनेरा मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्रमांक 6 वरती 4 धक्के आतापर्यंत लागले. यानंतर श्री गणेश भरोडी संघ देखील इन ऍक्शन मध्ये दिसेल. निशिकांत मनेरा मैदानाच्या आतमध्ये. गेले तीन चेंडू जर आपण बघितले ना तर तीन विकेट आहेत त्याच्यावरती. टीम हॅट्रिक आपण म्हणू शकतो कम्प्लीट झाली. मोहितला देखील पहिली सफलता मिळाली. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, क्या बात है. वाईड यॉर्कर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू. सध्याच्या घडीला या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत जयदुर्गा सुरई संघाची. क्वालिटी आहे या टीम मध्ये आणि क्वालिटी ते दाखवतात. पहिलं षटक जितना आपण बघितलं, केतन या षटकामध्ये 13 गेला बट त्याला बॅकअप देण्याचं कार्य केलं निशांत पाटीलने. त्यानंतर त्याच्यावरती भर टाकण्याचं कार्य निशांतच्या पावलांवरती पाऊल टाकून आता मोहित पाटील देखील चांगली गोलंदाजी करतो. युनिटी, कारण या संघामध्ये जर आपण विचार केला ना तर सुरई संघ कोणत्या एखाद्या किंवा दोन खेळाडूंवरती निर्भर नाही आहे. या टीममध्ये आपण जर विचार केला तर भरपूर चांगले चांगले खेळाडू आहेत आणि सध्या सगळीला परफॉर्मन्स देखील तितकाच चांगला. स्लॉग करायचा होता, बॉल अभ्यामध्ये आहे. सुजित पाटील पोहोचले, त्याने कॅच देखील पकडली आहे. आणखीन एक धक्का सध्याच्या घडीला. विकेटचा हा जो सिलसिला आहे ना तो थांबत नाहीये. गेले जर आपण जर विचार केला ना, गेले 5 चेंडू जर आपण बघितले तर त्याच्यावरती 4 विकेट, एकही धाव आली नाहीये. आणखीन एक धक्का आता दरम्यान 5 उभा धक्का, अर्धी टीम डगआउट मध्ये.
पाच गेलेत. गेल्या 9 चेंडूंवरती आतापर्यंत आपण बघितलं तर 10 धावा 5 विकेट. मोहितला देखील 2 सफलता आतापर्यंत मिळाला. पुढचा बॉल फुल टॉस होता, समोरच्या दिशेने प्रहार केला लॉन्ग ऑनला. रुपेश आहेत, थोडी खराब फिल्डिंग जरूर झाली बट क्विकली अगदी बॉल कलेक्ट केला, थ्रो केला तोपर्यंत. दरम्यान एक सिंगल इथनं घेतली जाईल, धावफळक आता 24 वरती. गेल्या 5 चेंडूंनंतर ही एक सिंगल आली. बघा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ना हा जो मिडल फेस असतो ना, दुसरं षटक आणि तिसरं षटक, या 2 षटकांमध्ये भरपूरदा आपण बघितलं की मॅच चेंज होत असतात. पायांवरती बॉल, लॉफ्ट स्ट्रोक खेळायचा होता, बॉल हवेमध्ये. आता पियुष पोहोचलेत आणि कॅच देखील इथं पकडली गेली. आणखीन एक सफलता, सध्याच्या घडीला टॉप ऑर्डर देखील कोलॅप्स झाला. कुठे ना कुठे अपेक्षा मिडल ऑर्डर वरती होत्या, देखील तिथनं देखील फलंदाजांना जास्त काही करता येत नाहीये. आता हा 6वा धक्का गावदेवी अंजूरला, फलंदाज बाद. धावफळक सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला 24 वरती आहे. बघा अजून देखील मी म्हणेन की या मॅचमध्ये कमबॅक तर पॉसिबल आहे, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला, शेवटचा बॉल देखील फुल्लर लेत होता समोरच्या दिशेने. प्रहार लॉंग ऑनला रुपेश पाटील, फोल्डिंग चांगली, एक सिंगल मिळेल म्हणजे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफळकावरती विकेट गेले 6. अंतिम 6 चेंडू आता शिळक असेल या पहिल्या डाबामध्ये. कुठे ना कुठे अंतिम 6 मध्ये 12 ते 15 बनवाव्या लागतील, 35 अथवा 40 जवळ पोचावं लागेल, तिथनं लढाई केली जाऊ शकते. कारण आजच्याच दिवसामध्ये आपण 36 धावा देखील डिफंड होताना बघितलेल्या आहेत. त्या अनुषंगाने इथनं अजून देखील ना होप्स सोडायला नाही पाहिजेत, प्रयत्न इथनं करायला हवेत. अंतिम 6 चेंडूंवरती जर 12 ते 15 आल्या एक चांगल्या मोमेंटमने, जर पहिले सत्र बॅटिंगमध्ये समाप्त करते ना अंजूर संघ, तर सेकंड इनिंगमध्ये कमबॅक होऊ शकतो. बट कौतुक करावं लागेल सुरई संघाचं, कारण निशान पाटीलने निर्णय घेतला की आपण गोलंदाजी करू आणि त्या निर्णयाला अगदी आत्तापर्यंत योग्य ठरवलं. अंतिम षटक आणि सध्याच्या घडीला अंतिम षटकामध्ये विशाल गोलंदाजी करण्यासाठी तयार होतं. विशाल पाटील या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. 3 षटकांमध्ये आतापर्यंत 25 विकेट आतापर्यंत गेले 6, आणि ते 6 विकेट गेल्या 12 चेंडूंवरती गेलेत. आणि ते देखील 12 धावा आले ना, 12 धावा आणि 6 विकेट. अंतिम षटक विशाल पाटील, विशालचा पहिलाच बॉल, तो देखील अगदी आपण जर बघितला मिस्टामिंग होता. लॉंग ऑफवरनं खेळाडू आता पोहोचतायत, सोबत निशांत आलेत. एक सिंगल इथनं घेतली जाईल, धावफळक या एका धावेच्या मदतीने आता स्कोअर कार्ड पुढे जातोय. 26 26 धावफळकावरती अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 5 चेंडूंवरती कमीत कमी 2 बाउंड्रीज शोधाव्या लागतील. मी उल्लेख केला होता 35 अथवा 40 जरी बनवल्या तिथनं देखील लढाई होऊ शकते. समोरच्या दिशेने प्रहार केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल हवेमध्ये. आता रुपेश पोहोचलेत आणि कॅच अगदी इथं पकडली गेली. फिल्डिंग फार चांगली करतात रुपेश आणि आणखीन एक झेलतांनी टिपला आणि या दरम्यान 7वा धक्का अंजूर संघाला. सफलता आणखीन एक जर आपण केतन पाटीलला सोडून दिलं ना, तर त्यानंतर आपण बघितलं निशांत पाटीलला 3 विकेट मिळाले. मोहित पाटीलने देखील 2 धावा खर्च करून 3 विकेट काढले आणि विशाल पाटीलला देखील अवघ्या 2 चेंडूंवरती पहिली सफलता मिळाली 1 धाव खर्च करून. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. या मॅचमध्ये पूर्णपणे डॉमिनन्स लेवल आपल्याला फार जास्त पाहायला मिळाला गोलंदाजांचा, कारण एक पहिलं षटक ज्याच्यामध्ये 13 ते जर बाजूला ठेवलं तर त्यानंतर पूर्णपणे गोलंदाजांचा दबदबा या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. बघा या इनिंगने एक गोष्ट तर सांगून दिली संघ. हा बॉल दरम्यान सोडून दिला, लिव्ह केला बट लीगल डिलिव्हरी आहे, डॉट बॉल दरम्यान इथं येतो. अजून देखील 3 चेंडू आता शिल्लक असतील.
एक खऱ्या अर्थाने माहिती आमच्यापर्यंत आली, ती देखील यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, आणखीन एक निर्धाव चेंडू. बघा जर आपण या इनिंगचा विचार केला, पहिले 10 चेंडू जिथनं रन्स पहिल्या 10 चेंडूंवरती होत्या 23, आणि त्यानंतर नंतरचे जर आपण 10 चेंडू बघितले, नंतरचे तब्बल 12 चेंडू त्याच्यावरती फक्त 3 धावा. गोलंदाजी पूर्णपणे योग्य लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी इथं निर्माण केली गेली. समोरच्या दिशेने प्रहार करायचा होता, आणखीन एक सफलता मिळू शकते. आज कॅचिंग बघा किती चांगली, जेव्हा जेव्हा बॉल हवेमध्ये गेला ना, फिल्डर पोहोचल्यात मिस्टेक झालीच नाहीये, कॅचिंग फार चांगली पाहायला मिळाली. आणखीन एक सफलता दरम्यान आता हा धक्का लागला 8वा. फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चेंडूचा खेळ आता या पहिल्या सत्रामध्ये बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विराज दरम्यान इथे येत आहेत. टॉस साठी चला पोहोचायचं आहे. टीम अलिमगर आणि टीम भरोडी संघाचे संघनायक. हा देखील बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर आता रुपेश पोहोचलेत, आणि रुपेशने दरम्यान या इनिंग मध्ये आता हा 5वा झेल पकडलाय. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये रन जितना बनवला गेला 26, विकेट गेले 9, आणि लक्ष असेल 27 धावांचं. टॉस आपण करूया. श्रीगणेश भरुडे विपक्ष जरीमारी अलिमघर ही बाटल आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावरती उपस्थित सर्वांनी कृष्णा इंदर माळी समाजाच्या शुभेच्छा. आपण करूया टॉस. सन्माननीय कृष्णा इंदर माळी समाजाच्या शुभेच्छा. आपण करूया टॉस. टॉस आपण करूया. साहेब देखील आपल्या समोर जोडले गेले आहेत. कॉइनच्या एका बाजूला RD 444 स्पोर्ट्स ओवली आहे, आणि दुसऱ्या बाजूला सरपंच उपसरपंच चषक 2024. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल भरुडी संघाचा. सरपंच उपसरपंच चषक अशी मागणी बट आलाय. RD 444 स्पोर्ट्स ओवली म्हणजे टॉस अलिमगर संघाने जिंकलाय. चर्चा आपण नक्कीच करणार. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस सर्वप्रथम जिंकला आणि 4 वरची मॅच निर्णय काय असणार? फिल्डिंग करणार. या सीझन मध्ये आतापर्यंत अलिमगर संघाचा परफॉर्मन्स कसा राहिला? कारण सध्याच्या घडीला भिवंडी परिसराच्या बाहेर जाऊन सुद्धा अलिमगर संघ खेळतो. कसा राहिला सीझन मध्ये आतापर्यंत परफॉर्मन्स? चढ उतार आहेतच, पण जरा खराबच आहे परफॉर्मन्स. पण ह्या मॅच मध्ये चांगली करण्याची मी त्यांच्याकडनं हे करतो. नक्कीच आम्ही देखील अपेक्षा ठेवतो की नक्कीच चांगला खेळ अलिमगर संघाचा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. बट आता 4 ओव्हर फिल्डिंगचा निर्णय, प्लान काय असेल तिथे मध्ये रोखण्याचा प्रयत्न, आणि महत्वपूर्ण गोलंदाज कोण असतील, आणि स्पेशली टीम नेहमी खेळते तीच असेल की कोणता नवीन खेळाडू आज खेळणार आहे? नेहमी खेळते तीच असेल. 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न आज असेल, ज्याप्रमाणे RD 444 स्पोर्ट्स ओवलीचा आपण विचार केला, तर त्यांच्या वतीने ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहता, स्पेशली मॅनेजमेंट विषय काय मत असेल? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. आम्हाला खेळल्याला दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. बेस्ट ऑफ लक टीम अलिमगर. टॉस गमला, बट जर टॉसचा निकाल तुझ्या बाजूने असता तर निर्णय काय असता? आम्ही देखील फिल्डिंग करणार, बट आता बॅटिंग करावी लागेल. सो 4 ओव्हर आता प्लान काय असेल, कितीपर्यंत टोटल सेफ वाटतो, आणि अजय पाटीलला सोडून कोणाकडून अपेक्षा असतील फलंदाजीमध्ये? अजय पाटील सोडला तर ज्याच्याकडे प्रयत्न म्हणजे जे बॅटिंग करण्याचा पाहिजे येईल त्यांनी त्याचा प्रयत्न करावा. आणि स्पेशली तुझ्यासाठी देखील हा प्रश्न मी नक्कीच विचारेन की भरोडी संघ आपण बघितला अध्यक्ष चषकामध्ये चांगला खेळ दाखवला, चॅम्पियन बनले, पण ऑल ओव्हर तुझ्या मते कसा परफॉर्मन्स राहिला या सीझन मध्ये? आम्ही प्रयत्न तर करतोय, बघू. आज शेवटचा प्रश्न आज या स्पर्धेविषयीचं तुझं मत? स्पर्धा तर चांगली आहे, आम्हाला खेळण्यास. बेस्ट ऑफ लक टीम भरुडी. दास न्यूज फ्रॉम द सेंटर. टीम झरी मरी अलिमगर वन टॉस अँड दे इलेक्टेड टू
बॉल फर्स्ट ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. चला सलामीची जोडी पाठवा विनंती असेल. चला सामन्याला सुरुवात करा. लक्ष जे ठेवलं गेलं या मॅच मध्ये 27 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुजित पाटील आणि त्यांच्या समेत रुपेश पाटील दरम्यान इथं ओपनिंगला आलेत. सरपंच उपसरपंच चषक आपण पाहतात. 2024 सरपंच उपसरपंच चषक आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना गावदेवी अंजूर विपक्ष जयदुर्गा सुरई ही बॅटल आपण पाहतात. पहिलं सत्र समाप्त झालं जिथं 26 बनवला गेला आणि 27 धावांचं लक्ष. आणि पहिल्या सत्राचा जर आपण मॅच समरीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये केतन 13 आणि त्यानंतर निशान पाटील 10 धावा खर्च करून 3 विकेट, मोहित पाटील 2 धावा खर्च करून 3 विकेट, त्यानंतर अंतिम षटकामध्ये विशाल पाटील 1 धाव खर्च करून 3 विकेट. सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिल्या षटकामध्ये आकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार आणि स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील रुपेश पाटील. मग इनिंगला सुरुवात इथं झाली. तब्बल घड्याळामध्ये देखील 2:34 पहिला बॉल. पहिलाच बॉल अगदी बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. बॅटांनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, डॉट बॉलने सुरुवात या दुसऱ्या सत्राची करत असताना गोलंदाज आकाश पाटील 27 धावा आहेत. बट त्याच्यावरती आता कशाप्रकारे इथं पलटवार केला जाईल, प्रत्युत्तर दिला जाईल, कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं गेलं तर नॉकआउट प्रत्येकी मॅच जिंकणं गरजेचं असतं आणि आता 27 डिफेंड करायच्यात. फुलर लेंथ होता, बॉल हवेमध्ये आहे, अगदी जर आपण विचार केला इनफील्डला क्लिअर केलं, प्रॉपर टायमिंग आणि प्लेसमेंट. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. जर आपण विचार केला तर या स्पर्धेमधला हा 142 चौकार दरम्यान येतोय. रुपेश पाटीलच्या पाठमधून हा चौकार आला. पुढचा बॉल स्वीप करायचा होता बट आता बॅटचा संपर्क होता की नव्हता ते पाहावं लागेल. लेग बाईज च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धावफळ घेता 5. आणि अतिशय चांगली डिलिव्हरी पूर्णपणे ना अगदी सरप्राईज केलं इथनं सुजित पाटीलला. डॉट बॉल येतो. प्रयत्न अजून देखील आकाश सुरू आहेत की जर इथनं 1 ते 2 विकेट्स काढले गेले, इकॉनॉमिकल जर ओव्हर्स आपण टाकले तर इथनं देखील आपण प्रेशर फलंदाजांवरती बनवू शकतो हा विश्वास जर आता दाखवला. बट विकेट काढणं गरजेचं असेल. राऊंड द विकेट. पुढचा बॉल आणखीन एक चांगली डिलिव्हरी. क्या बात आहे, आणखीन एक डॉट बॉल येतो. या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर 5 धावा धावफलकावरती आणि इथनं खेळ झाला 5 चेंडूंचा. यावेळेस समोरच्या दिशेने प्रहार, खाली क्षेत्र गॅप भरपूर मोठा. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस सुजित पाटीलच्या बॅटमधनं हा दमदार फटका चौकार. दोन रन्स ज्या पॅनल्टीच्या होत्या त्या देखील आपण इम्प्लिमेंट आता करूया. पहिल्या षटकामध्ये रन्स बनवल्या गेल्या होत्या 11 आणि 2 रन्स पहिल्या षटकामध्ये 9 बनवल्या गेल्या, 2 रन्स पॅनल्टीच्या म्हणजे 11 धावा धावफलकावरती.
म्हणजे आता आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 15 धावींची, 16 धावींची आवश्यकता आहे, कारण लक्ष जे आहे 27 धावींचं आहे. 2 रन्स पॅनल्टीचा, बिकॉज या स्पर्धेचा नियम जो आहे ड्रेसिंग आणि चेझिंग कंपल्सरी, 12वा खेळाडू इन ड्रेसिंग नाही आहे त्या अनुषंगाने 2 रनची पॅनल्टी अंजूर संघाला आपण दिली होती. आता त्या 2 रन आपण ऍड केला स्कोअर कार्ड मध्ये सुरेशच्या धावपळीत. आता 11 म्हणजे अजून देखील आवश्यकता असेल 16 धावींची, उर्वरित 18 चेंडूंवरती. कुणाल म्हात्रे या दुसऱ्या षटकामध्ये समोर स्ट्रायकिंग एंड वरती आता फलंदाज रुपेश पाटील. माझ्या दिशेने जाऊया, 16 धावींची आवश्यकता आहे अजून देखील. भरपूर सारे पाठीराखे खऱ्या अर्थाने सपोर्ट करण्यासाठी अंजूर संघाला आले होते, बट निराश केलं अंजूर संघाने. मॅटची कडा बॉल मागे चालला, तडमानला चांगली फिल्डिंग, एक सिंगल इथनं घेतली जाईल. आता समीकरण आणखीन सोपं, बिकॉज 17 मध्ये आता 15. क्रिकेट हा मित्रांनो ना सांघिक खेळ आहे, या खेळामध्ये बघा खऱ्या अर्थाने इथनं अंजूर टीमचा जर आपण विचार केला तर बॅटिंग क्रमाचा, गिरीश आकाश आणि कुणाल म्हात्रेला जर आपण सोडून दिलं तर त्यानंतर जेव्हा आपण जे अदर बॅट्समन पाहतो ना अपेक्षा फार कमी होत्या. निशिकांत देखील एक चांगले बॅट्समन होते, देखील त्यांना देखील जास्त काही करता आले नाही. बघा ऍज अ टीम जेव्हा आपण खेळतो ना आपण कधीही कोणत्या खेळाडूवरती निर्भर न करावं. ऍज अ प्लेअर तुम्हाला जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न तुम्ही करा, बट सध्याच्या घडीला आता सफलता मिळेल का? मिडॉनचे फिल्डर पोहोचले, सफलता दरबारी तर पहिली मिळाली सुजित पाटीलच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का. पहिली आता अजून देखील 15 धावींची आवश्यकता आहे, उर्वरित 16 चेंडूंवरती. नवीन फलंदाज अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये, डावखुरा शैलीचा हा विस्फोटक फलंदाज. बघा ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो की क्रिकेटच्या या खेळामध्ये ना तुमचे जे 11 खेळाडू आहेत, जी प्लेइंग 11 आहे, प्रत्येकी खेळाडूवरती जिम्मेदारी असते. असं कधी नका समजू की आपल्या टीममध्ये जे सिनियर प्लेयर आहे ना तेच परफॉर्मन्स करतील. आपण जर खेळतो ना तर आपल्या परीने आपल्याला 101% कमिटमेंटने खेळ दाखवण्याचा प्रयत्न करायचाच आहे. आणि स्पेशली ग्रामीण क्रिकेट आम्ही नेहमी सांगतो की हा खेळ ना पैशासाठी ना नावासाठी फक्त खेळला जातो, गावाच्या सन्मानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी. आणि त्या प्रतिष्ठेसाठी आपण बघितलं की अशा दिवसामध्ये आपण अनिकेत मुकादमला बघितलं, एक पूर्णपणे हात डावखा, हात पूर्णपणे डॅमेज आहे, तरी सुद्धा अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळताना तो आपल्याला दिसला. अशा जिद्द असाव्या लागतात मित्रांनो. धावफळकी 1 धावेच्या मदतीने आता 13वरती. अजून देखील 14 धावा बाकी आहेत, 15 चेंडूंचा खेळ देखील इथं शिल्लक असेल या डावामध्ये. यानंतर भरुडे विपक्ष लिमघरी बाटेल आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल म्हात्रे राऊंड द विकेट, पुढचा बॉल फुल टॉस होता, ड्राईव्ह केला डीप एक्स्ट्रा कव्हरला, फुल्डर आहेत आउटफील्ड मध्ये, फुल्डिंग देखील यावेळेस थोडी खराब. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग, यस नो यस नो, आता गडबड तर झाली होती आणि 2 धावा इथं शेवटच्या मोमेंट वरती पूर्ण. हृदयाचे ठोके वाढलेच होते की एक्झॅक्टली आता गडबड झाली की काय, बट शेवटच्या मोमेंटला 2 धावा पूर्ण झाला. कारण जर आपण विचार केला लास्ट बॉलवरती ना रुपेशचं लक्ष नव्हतं आकाशकडे, अक्षयकडे माफी सुद्धा, जर लक्ष दिलं असतं तर इझिली 2 धावा झाल्या असता, इतका रिस्क नव्हता. बट कुठे ना कुठे शेवटच्या चरणावरती हेच आपण म्हणू शकतो, अंत भला तो सब भला, 2 धावा पूर्ण झाला. धावफळक आता 15. स्विशिटचा फटका खेळायचा होता बट बाटाने बॉलचा संपर्क आला नाहीये. निर्धाव चेंडू दरम्यान इथं असेल. अजून देखील इक्वेशन साथ आपण जर विचार केला तर 13 चेंडूंवरती 12 धावींची आवश्यकता. अजून देखील स्टील मी म्हणेन की 12 बाकी आहेत. अजून देखील जर चांगली गोलंदाजी झाली तर इथं देखील कमबॅक केला जाऊ शकतो, कारण
स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका पॉईंटला यावेळेस चांगली फिल्डिंग राहिली आणि अशा प्रकारे दोन षटकांचा खेळ समाप्त. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती म्हणजे उर्वरित 12 चेंडूंवरती आता आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी 11 धावांची. 12 मध्ये 11 असून देखील स्टील 11 बाकी आहेत. पण या 11 धावांवरती देखील लढाई करण्याची तयारी इथं दाखवली जाईल का? कधी कधी इंटेंट देखील मॅटर करतो. आपण क्रिकेटमध्ये भरपूरदा बघितलेलं आहे की हारलेल्या बाजूस सुद्धा टीम जिंकतात, पण कधी जिंकतात? जेव्हा ते स्वतःवरती विश्वास दाखवतात, त्या खराब परिस्थितीमध्ये ना जे गमावलंय त्याला विसरून कमवू काय शकतो त्याचा विचार करतात. आणि या मॅच मध्ये गमवायला काही नाही, बट कमवायला अजून देखील भरपूर काही, कारण 11 धावा बाकी आहेत. शुभमजी ते म्हटलं जातं ना की जिंदगी में कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, जिंदगी में कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता. आयुष्यामध्ये काही मिळवण्यासाठी काही करावं लागतं. आणि सध्याच्या घडीला क्रिकेटच्या पतलावरती देखील ना जर मॅचेस जिंकायच्या स्पर्धा गाजवायची आहे तर तुम्ही तुमच्या परीने ना पूर्णपणे प्रयत्न लावले पाहिजेत. आणि सध्याच्या घडीला अजून देखील 11 बाकी आहेत. 12 मध्ये 11 ओमध्ये विकेट. हा बॉल सोडून दिला लाईन दरम्यान इथं पहावी लागेल उजव्या ऑफस्टिकच्या फार बाहेर. एक्स्ट्रा रन दरम्यान इथं मिळेल म्हणजे 12 चेंडू त्या 10 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 10 जर हे षटक 6 पेक्षा कमी धावा जर खर्च होता एक ते 2 विकेट जर येतात तर इथं देखील कमबॅक पॉसिबल. बट सध्याच्या घडीला हाफ ट्रॅकर पुलचा हा फटका जबरदस्त फटका फुल लंपा फुल सिक्सर. रुपेश पाटील च्या हाईट वरती कधीच तुम्ही जाऊ नका. क्लासिकल बॅट्समन आहे आणि मोठे फटके तो देखील अगदी सहजरित्या खेळतो. आणि 5 कॅच त्याने पकडला आणि दरम्यान एक्झॅक्टली घडलं काय, उजव्या ऑफस्टिकच्या फार बाहेर अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. धावू फळक आता एक्स्ट्रा रनच्या मदतीने स्कोर काढत आहे पुढे 24 वरती म्हणजे आता फक्त 3 धावांची आवश्यकता. रुपेश पाटील साठी देखील हा सामना फार चांगला गेला कारण 5 कॅच पकडला आणि इंडिव्हिज्युअली सध्याच्या घडीला 14 वरती खेळतो. नो बॉलचा इशारा, मिस्टेक आणखी नाही आता गोलंदाजाच्या माध्यमातून घडली. आता पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि आता फक्त 2 धावांची आवश्यकता. अगदी पूर्णपणे एकतर्फ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला जय दुर्गा सुरई संघ पाहायला मिळतो. 2 धावांची आवश्यकता. फ्री डिलिव्हरी, फ्री हिट डिलिव्हरी, फुलर लेंथ होता, वाईड ऑफ ऑफ स्टंप ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर सिंगल इथं घेतली जाईल म्हणजे फक्त आता 1 धावांची आवश्यकता असेल. आता अक्षय पाटील स्ट्रॅकिंग एंड वरती असतील. SPL मध्ये तर फार चांगला खेळ दाखवला होता, सुरई प्रीमियर लीग मध्ये. आता इथनं समीकरण कठीण नाही आहे, 1 धावांची आवश्यकता. आणि या बॉल सोबत बघा अगदी नो बॉल देखील आहे म्हणजे मॅच फिनिश. मॅच इथं जिंकली आहे. एकतर्फी विजय आपल्या नावावरती करत असताना टीम जय दुर्गा सुरई संघ. सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम जय दुर्गा सुरई अँड हार्ड लक टीम गावदेव यंजून. पुढच्या सामन्याच्या दिशेने त्वरित आपण जाऊया. अलीमगर विपक्ष भरोडी ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये टॉस जिंकला होता अलीमगर संघाने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले भरोडी संघाला. चला भरोडी संघ आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसा, प्लेअर ऑफ द मॅच देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरला बिकॉज